आज राज्याच्या मंत्रिमंडळ उपसमितीची मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर बैठक होती। संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीकडे खूप आशेने बघत होता। निराशा झाली असं मी म्हणणार नाही, कारण नकारात्मक बोलण्यातून काहीच साध्य होणार नाही, परंतु ठोस काही ठरलं असं म्हणता येणार नाही। प्रामुख्याने 102व्या घटना दुरुस्तीनंतर ही राज्यांना एखादी जात मागास ठरवता येते, त्या जातीला आरक्षण देता येते या विषयावर दुमत असण्याचं कारण नाही, आणि त्यामुळे त्या विषयावर जर 3-2 ने राज्याचे अधिकार अबाधित नाहीत असा निर्णय दिला असेल तर त्याचा रिव्ह्यूसाठी सुप्रीम कोर्टामध्ये आपल्याला जावंच लागेल। कारण ज्या 3 मुद्द्यांवर आरक्षण हे आपलं फेटाळलं गेलं, कायदा फेटाळला गेला, त्यातला पहिला मुद्दा आहे की 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना एखादी जात मागास ठरवण्याचा आणि त्या जातीला आरक्षण देण्याचा अधिकार नाही हे कोर्टाचं म्हणणं आपल्याला खोडून काढावं लागेल, नम्रपणे खोडून काढावं लागेल। मला असं वाटतं की ह्या विषयामध्ये मी वारंवार मांडणी केली आहे, आणि सरकारची इच्छा असेल तर विरोधी पक्ष आणि सरकार असं मिळून ह्या विषयामधला ड्राफ्ट तयार करू, त्याच्यामध्ये संयुक्त चिकित्सा समितीमध्ये ठोस आश्वासन दिलं गेलं आहे की राज्यांचा अधिकार अबाधित आहे, पासून मोठी यादी आहे, आणि त्यावर रिव्ह्यू ऍप्लिकेशन रिव्ह्यू पिटिशन आपल्याला दाखल करावीच लागेल। मग आपला एक मुद्दा क्लिअर होईल की येस, 102व्या घटना दुरुस्तीनंतर सुद्धा महाराष्ट्राला अशा प्रकाराने एखादी जात मागास ठरवण्याचा आणि त्याला आरक्षण देण्याचा अधिकार होता आहे, म्हणजे मग तो कायदा त्या एका मुद्द्यापुरता व्हॅलिड झाला। दुसरा मुद्दा जो प्रामुख्याने आहे तो मागास आयोगाचा म्हणजे गायकवाड कमिशनचा रिपोर्ट त्यांनी फेटाळला। ज्या रिपोर्टमध्ये काय होतं, 2 मुद्दे होते की मराठा मागास आहे आणि मराठा मागास असल्यामुळे त्यांना 12 आणि 13% आरक्षण देण्यासारखी, म्हणजे अबव्ह 50% आरक्षण देण्यासारखी एक्सेप्शनल असाधारण स्थिती निर्माण झालेली आहे। असाधारण स्थितीचे अनेक मुद्दे त्यांनी मांडले की कसा हा श्रीमंत असणारा समाज, गावात प्रतिष्ठा असणारा समाज, गावाचा पालक म्हणून असणारा समाज हा कसा हळूहळू गरीब होत चालला आणि गरिबीमुळे तसा सन्मान कसा संपला, अशा मोठं स्टॅटिस्टिक 5 लाख लोकांचा सर्वे गायकवाड कमिशनने केला, पण त्याहीपेक्षा तो मागास आहे आणि त्यामुळे आता त्याला आरक्षण द्यायला पर्याय नाही अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन, अपवादात्मक स्थिती निर्माण झाली आहे। 32% समाज ज्याला मागास होईल त्याला तो 50%च्या आतमध्ये टाकता येणार नाही, सामाजिक संघर्ष होतील, त्यामुळे अपवादात्मक स्थिती 2 कारणाने, एक मराठा समाजाची स्थिती आर्थिक शैक्षणिक सामाजिक, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे 50%च्या आत टाकल्यानंतर होणारा सामाजिक गोंधळ। हे गायकवाड कमिशनने जे मांडलं होतं ते कोर्टाने फेटाळलं। आता ते आपल्याला नीट मांडता आलं नाही वगैरे वगैरे खोला जाण्याचं कारण नाही, परंतु 102व्या घटना दुरुस्तीनंतर राज्याला अधिकार राहिलेत की नाही राहिलेत बाजूला ठेवू, नाही राहिलेत समजा, तरीही राज्याने मागास आयोग नव्याने जो नाही आहे, 1.5 वर्ष झाली गायकवाड कमिशनची मुदत संपली, राज्याने नव्याने मागास आयोग निर्माण करून त्या मागास आयोगाला नव्याने सर्वे करून, थोडा जास्त सघन सर्वे करून, 5 लाख असेल तर 25 लाखाचा सर्वे करून, त्यासाठी तमिळनाडू गव्हर्नमेंट सारखे 25-50 हजार लोक तात्पुरते वर्षभर अपॉइंट करून हे पेपर आणायला लागेल की कसा मराठा समाज मागास आहे आणि कसा मराठा समाज मागास असल्यामुळे त्यांना आरक्षण देणं हे 50%च्या वर जाणं अपवादात्मक स्थितीमध्ये एक्सेप्शनल स्थितीमध्ये आवश्यक आहे, हे नव्याने करायला लागेल। आणि त्यामुळे केंद्राकडे जबाबदारी, म्हणजे केंद्राकडे बॉल फेकता येत नाही, पहिलं राज्याला मागास आयोग नेमावं लागेल, राज्याला मागास आयोग नेमून मराठा मागास ठरवावा लागेल, मराठा मागास ठरवून केंद्रीय मागास आयोगाकडे पाठवावं लागेल, केंद्रीय मागास आयोगाने सगळी छाननी करून राष्ट्रपतींकडे पाठवावं लागेल, राष्ट्रपतींनी पुन्हा राज्याकडे पाठवावं लागेल की येस ही जात मागास आहे आणि याला आरक्षण देण्याचा कायदा तुम्ही करा। त्यामुळे राज्य आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही। त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं पाहिजे, 102व्या घटना दुरुस्तीनंतर आपला अधिकार आहे हे पदरात पाडून घ्यायला लागेल, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पुन्हा एकदा मागास आयोग नेमावा लागेल। एका महत्वाच्या मुद्द्यावर बोलून मी माझं बोलणं संपवेन, तो महत्वाचा मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस सरकारने जे ओबीसीला ते मराठ्यांना असं आरक्षणापूर्वी केलं ते तुम्ही का करत नाही यार, आजच्या उपसमितीमध्ये मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीमध्ये हे निर्णय होतील असं आम्ही गृहीत धरलं। 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांची निम्मी फी जी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये 600 कोटी 600 कोटी 2012 कोटी भरली गेली,
सगळ्यांना वसतिगृहाची व्यवस्था, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता जो ग्रामीण भागामध्ये दर महिन्याला 2000 रुपये आणि शहरी भागामध्ये महिन्याला 3000 रुपये, हॉस्टेल उपलब्ध होणार नाही त्यांना वर्षाला 10000 रुपये, सारथी अन्नासे पाटील महामंडळ, ह्या घोषणा करायला काय अडचण काय आहे? म्हणजे अजितदादांना या मराठा समाजाला द्याव्या लागणाऱ्या ज्या सवलती आहेत, एक वाक्य म्हटलं म्हणजे पुरत नाही की मराठा समाजाचं या निर्णयामुळे जे नुकसान झालं ते आम्ही भरून देऊ भरून देऊ, म्हणजे हे करा ना बाबा, सारथीच्या सगळ्या सवलती सुरू करा, अन्नासे पाटील महामंडळाची कर्ज योजना सुरू करा, निम्मी फी भरायला सुरू करा, वसतिगृह सुरू करा, का काय अडचण आहे? आणि त्यामुळे निवृत्त न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली एक 7 जणांची समिती करू आणि सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिला त्याचा अभ्यास करू, त्याचा काय अभ्यास करण्यासारखा आहे? आणि एवढा वेळ काय लागला अभ्यास करायला? तुम्हाला अभ्यास करता येत नाही का कशाला निवृत्त न्यायाधीश लागतात? पण त्याला नेमा, त्यांना 15 दिवस लागणार आहेत. मला असं वाटतं की ही टाळाटाळ चाललेली आहे, त्यांना असं वाटतंय की जरा दिवस गेले की प्रकरण शांत होईल, असं काही प्रकरण शांत होत नाही, मराठा समाज न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.